माजी आमदार डॉ सुजित मिणसेकर हे लवकरच शिंदे गटात सहभागी होणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरात सुरू आहे मात्र मिणसेकर यांनी अजून तरी आपला निर्णय जाहीर केलेला नाही त्यामुळे कोल्हापूर जिल्हा शिवसेनेनं मिणसेकर यांच्याबद्दल सध्या तरी सावध पवित्रा घेतल्याचं दिसून येतंय डॉक्टर मिणसेकर यांनी आपला निर्णय अधिकृतरित्या जाहीर केल्यानंतरच जिल्हा शिवसेनेची भूमिका स्पष्ट करू अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी पत्रकारांना दिली राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि आमदार प्रकाश आबिटकर हे जाहीरपणे शिंदे गटात सहभागी झाले आहेत तर माजी आमदार उल्हास पाटील सत्यजित पाटील सरुडकर सुजित मिणसेकर चंद्रदीप नरके हे सध्या तरी ठाकरे गटात असल्याचं सांगतायत मात्र गेले महिनाभर जिल्ह्यात शिवसेनेनं शिंदे गटाविरोधात केलेल्या आंदोलनापासून चंद्रदीप नरके पहिल्यापासूनच अलिप्त राहिले आहेत तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी झालेल्या शक्तीप्रदर्शन आंदोलनाचा अपवाद वगळता मिणसेकर सुद्धा जिल्हा शिवसेनेपासून बाजूला असल्याचं दिसून येतं सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार धैर्यशील माने यांच्या निवासस्थानी भेट दिली त्यावेळी नेते मंडळींच्या गर्दीत सुजित मिणसेकर सुद्धा होते या पार्श्वभूमीवर आज शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांची भेट घेतली असता त्यांनी डॉ मिणसेकर यांनी आपला निर्णय अधिकृतरित्या जाहीर केल्यानंतरच जिल्हा शिवसेनेची भूमिका स्पष्ट करू अशी माहिती दिली जोपर्यंत ते जे जुने संबंध होते दहा वर्षे ते आमदार होते त्यामध्ये कदाचित त्यांच्या कामा कामासंदर्भात काय गोष्टी भेटायला गेले असतील त्याची वाटचाल तिकडं आहे असं अजून आम्हाला वाटत नाही कारण प्रत्येक कार्यक्रम आहेत मिणसेकर यांच्याप्रमाणे चंद्रदीप नरके यांनी ही संदिग्ध भूमिका घेतली आहे केवळ सत्यजित पाटील सरुडकर यांनी आपण ठाकरे गटासोबत असल्याचं जाहीर केले पण मिणसेकर आणि नरके यांनी सध्या तरी दोन्ही दडीवर पाय ठेवून थंडा करके खाओ असा पवित्रा घेतलाय